वारंवार लेखी आणि तोंडी तक्रार करून देखील उद्यमनगर येथील प्रसिद्ध आरके डिजिटल केबल सर्व्हिस आणि के टीव्हीच्या कार्यालयातील बीएसएनएलचे फोन आणि इंटरनेट सेवा ही गेल्या 3 महिन्यांपासून अजून देखील बंद अवस्थेत पडून आहे. एखाद्या कार्यालयाची सेवा सतत 3 महिने बंद असून देखील बीएसएनएलचे मुजोर आणि बेजबाबदार अधिकारी मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे ग्राहकात संताप व्यक्त करण्यात येत आहे. आरके केबल आणि के टीव्ही कार्यालयातील मागील 3 महिन्यांपासून बंद असलेले टेलिफोन सुरू करावेत म्हणून संचालक रज्जाक काझी यांनी अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांना भेटून लेखी आणि तोंडी विनंती केलेली होती. परंतु दुर्दैवाने मात्र अद्याप तरी फोन आणि इंटरनेट सेवा सुरू न झाल्यामुळे बीएसएनएल खाते किती निष्क्रिय आहे हे दिसून येत आहे. एकीकडे रिलायन्स, वोडा, टाटा, आयडिया आदी विविध खासगी कंपन्या शहर आणि परिसरात केबलचं जाळं विणून ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. परंतु दुर्दैवाने मात्र बीएसएनएलचे अधिकारी आपल्या सेवेकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असून एक प्रकारे खाजगी कारणाला पाठिंबा देण्याचंच काम करीत असल्याचं दिसून येत आहे. आरके डिजिटल केबल सर्व्हिस आणि के टीव्हीच्या कार्यालयाचे फोन मागील 3 महिन्यांपासून बंद असल्यामुळं केबल ग्राहकांना मात्र त्याचा नाहक फटका सहन करावा लागत असल्यामुळं ते बीएसएनएलच्या कारभाराबाबत जाहीर नाराजी व्यक्त करीत आहेत. वारंवार तक्रार देऊनही टेलिफोन सेवा सुरू करण्यात येत नसल्यामुळे आता बीएसएनएलच्या विरोधात ग्राहक मंचात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. खासगी केबलवाले मोठ्या प्रमाणात केबल टाकून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असताना बीएसएनएल खाते मात्र असलेल्या ग्राहकांना सेवा सुरळीत देण्यासाठी का कुचराई करत आहे याचा शोध त्यांच्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळीच घ्यावा असं बोललं जात आहे. नपेक्षा लवकरच बीएसएनएलचे खासगीकरण होईल आणि त्याला अधिकारी, कर्मचारी आणि युनियनचे नेते जबाबदार असतील असं बोललं जात आहे.